पनवेल तालुक्यातील तळोजा पाचनंद येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये तळोजा पाचनंद अपंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी उपस्थित अपंग बांधवांना संबोधित केले. तळोजा पाचनंद येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये तळोजा पाचनंद अपंग समितीच्या वतीने अपंग मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार उपस्थित होते. तर यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती हरीश केणी, शेका पक्षाचे युवा नेता पुरुषोत्तम भुईर, नवमान पटेल आदी मान्यवरांसह अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळाराम पाटील यांनी नवमान पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. सोबतच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अपंगांसाठी सुरू करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केवळ तळोजा पाचनंद नव्हे तर पनवेल तालुक्यातील संपूर्ण अपंग बांधवांचा भगिनींचा एक मेळावा पंचायत समितीमध्ये आपण आयोजित करू. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी, तहसीलदार असेल, गटविकास अधिकारी असेल, जिल्हा परिषदेचा अपंग कल्याणचा कार्यभार ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्या अधिकाऱ्याला देखील उपस्थित आपण ठेवू. जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या प्रभावीपणानं राबवण्याचा आपण प्रयत्न करू. पण तेवढ्यावर थांबून आपल्याला चालणार नाही. या ज्या योजना आहेत त्या काल परत काही त्याच्यातल्या जुन्या झाल्या असतील, काही गैरलागू झाल्या असतील. आपल्या भाषणात माननीय बाळाराम पाटील यांनी अपंग बांधवांसाठी नवीन उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पनवेल तालुक्यातील अपंग बांधवांचे मेळाव्याचे आयोजन करून शासकीय योजनांची माहिती देण्याचे काम करण्यात येईल अशा भावना व्यक्त केल्या. अपेक्षेनुसार या ठिकाणी या योजना राबवून त्यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी दोन पैसे कसे कमावता येतील या दृष्टीनं आपण प्रयत्न करू. निश्चितपणाने एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायला आवडेल की मध्यंतरीच्या काळात मी इच्छा शुभेच्छा देण्यासाठी तळोजा नाक्यावर आलेलो होतो. आपल्या तळोजातला एक बांधव आहे ज्याला आपण जेरॉक्स मशीन पंचायत समितीच्या वतीनं दिली. आम्ही आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान बघितलं ना त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही असू शकत नाही. अशा आपल्यासारख्या तालुक्यातल्या साऱ्या अपंग बांधवांना रुजीरोजीसाठी काहीतरी मदत करता येईल अशा योजना आपण पहिल्यांदा आपल्या तालुक्यात राबवू आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यात त्या राबवण्याचा आग्रह जिल्हा परिषदेला करू.